महाराष्ट्र जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावाला नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून योजना अंमलात आणली आहे. पण या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे अनेक गावात उघडकीस आले आहे. जलजीवन मिशन योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून या भ्रष्टाचाराची चौकशी होणं गरजेचं आहे. असाच काहीसा प्रकार गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी या गावात झाल्याचा आरोप काही ग्रामपंचायत सदस्य करत आहेत. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी चक्क ग्रामपंचायत परिसरात आमरण उपोषणास दिनांक 15 जुलैपासून सुरुवात केली असून आज उपोषणाचा 3रा दिवस आहे. जोपर्यंत पिण्याचे पाणी मिळत नाही, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना भ्रष्टाचार केला असून या भ्रष्टाचाराच्या चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असे ग्रामपंचायत सदस्य संघरत्न गायकवाड, विकास पवार, हरिभाऊ गायकवाड, शिवराज दिडशिरे यांनी लोकनायक न्यूजशी बोलताना सांगितले आहे. लोकनायक न्यूजसाठी गुणवंत कांबळे, गंगाखेड, जिल्हा परभणी. आज या ठिकाणी मी संघरत्न गायकवाड ग्रामपंचायत सदस्य मालेवाडी व माझे इतर सहकारी उपोषण करते हे व समस्त गावकरी मंडळी गावातील पाणी टंचाई दूर करून गावामध्ये पाणी उपलब्ध करून देणे, तसे गावात सुरू असलेल्या जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करून संबंधित एजन्सीवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजने घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वगळण्यात आले त्यांना न्याय देण्यात यावा या व विविध मागण्यासाठी दिनांक 15/7/2024 उपोषणाला बसलेलो आहोत. आज उपोषणाचा 3रा दिवस आहे. प्रशासनांनी आमची कोणतीही कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. प्रशासनांनी आमचा पाण्याचा विषय व इतर मागण्या या कोणत्याही अडचण गांभीर्याने घेत नाही. तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी तात्काळ आमच्या मागण्यांचा विचार करावा व आम्हाला पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. तोपर्यंत आमचे हे आमरण उपोषण असेच सुरू राहणार आहे. मी शिवराज दिडशिरे, राहणार मालेवाडी, तालुका गंगाखेड. आम्ही मालेवाडी येथे पाणी नसल्यामुळे आमच्या गावामध्ये पाणी नसल्यामुळे आणि जलजीवन कामामध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे आम्ही इथं उपोषणाला बसलो आहोत. तरी आम्हाला पाणी देण्यात यावं आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषणावर उठणार नाही. मला ग्रामपंचायतीचं पाणी भेटतंय का? आम्हाला वर्ष झालं पाणी नाही ग्रामपंचायतीचं. तुम्हाला नळ आहे का ग्रामपंचायतचा? नाही. किती दिवसापासून तुम्हाला नळ नाही? नवरा मेला तसं मला नळ नाही. तुम्ही पाणी आता सध्या कुठून विकत घेता? आम्हाला 2 वर्ष झाले पाणी नाही, पाणी इकत आहे आम्हाला. आणि एक वेळेस पाणी सुटले तर पाणी गुडूळ होतं, त्याच्यात लेंड्या होत्या, कचरा होता. आम्ही ते वापर कसा करायचा, प्यायचं का ढोर पेन तर आम्ही कसं प्यायचं ते पाणी. तुमचं नाव काय? परुबाई. पूर्ण नाव सांगा. परुबाई शिवाजी चव्हाण. तुम्हाला ग्रामपंचायतचा नळ आहे का? नाही. की पाणी भेटते का तुम्हाला? त्याचं पाणी नळ नाही आम्हाला. आता पाणी कुठून घेता तुम्ही? हिरवून आणता पाणी. हिरवून आणून सर्व सगळं होते का तुमचं पाणी? काय करावं मग आता, इकत घ्यावं लागायला. काही किती रुपयाला घेता इकत? काय 700 देता, 1200 देता घेता. लोकनायक न्यूज